मयूरेश्वर अभयारण्य मयूरेश्वर अभयारण्य हे महाराष्ट्रामध्ये पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील सुपे या गावाच्या परिसरात वसलेले आहे. ऐतिहासिक पाऊलखुणा जपणाऱ्या सुपे या गावापासून जवळच असलेल्या अष्टविनायकातील मोरगावच्या मयूरेश्वर गणपतीचे नाव या अभयारण्याला देण्यात आले आहे. हा परिसर भारतीय वन्यजीव संस्थेने 19 ऑगस्ट 1997 मध्ये मयूरेश्वर अभयारण्य म्हणून संरक्षित केला असून याचे क्षेत्रफळ हे सुमारे 514.55 हेक्टर इतके आहे. मयूरेश्वर अभयारण्याचा परिसर हा मुख्यत्वे कमी पावसाचा प्रदेश आहे, परंतु पावसाचे पाणी साठवण्याचे योग्य नियोजन आणि काही कृत्रिम पाणवठे तयार करून वन विभागाने केलेल्या प्रयत्नांना चांगले यश मिळाले. परिणामी या अभयारण्यात असलेल्या पाणी साठ्यात लक्षणीय वाढ झालेली पाहायला मिळाली. या माळरानावर अवलंबून असणाऱ्या सुमारे 50 अधिक प्रजातींचे पक्षी आपल्याला येथे पाहावयास मिळतात. काही स्थलांतरित पक्षीही येथे पाहावयास मिळतात, तर सुमारे 180 प्रजातींच्या वनस्पती, सुमारे 100 जास्त प्रजातींचे पक्षी, 12 प्रजातींचे सरपटणारे प्राणी आणि 12 प्रजातींचे उभयचर प्राण्यांचा अधिवास या अभयारण्याला लाभला आहे. या अभयारण्यामध्ये अनेक प्रकारचे पक्षी आढळतात, ज्यामध्ये धाविक, नीलपंख, घार, राखी धनेश, कंठवाला होला, पांढऱ्या छातीचा धीवर, चिमण चंडोल, खाटीक, छोटा तपकिरी होला, निळ्या गालाचा राघू, पांढऱ्या कंठाची मनोली, सातभाई आणि गरुड यांचा समावेश होतो. याशिवाय येथे आढळणाऱ्या प्राण्यांमध्ये चिंकारा, तरस, भारतीय लांडगा, कोल्हा, खोकड आणि ससा यांचा समावेश होतो. चिंकारा पाहण्यासाठी मयूरेश्वर अभयारण्य हे उत्तम ठिकाण आहे. हे भारतातील शुष्क प्रदेशात आढळणारे हरिण असून चिंकारा हा काळविटापेक्षा लहान, अंगाने नाजूक पण तितकाच चपळ आणि देखणा प्राणी आहे. याची उंची सुमारे 60 ते 65 सेंटीमीटर पर्यंत असते, तर वजन हे साधारणपणे 20 ते 25 किलो पर्यंत असते. पाठीचा रंग गडद तपकिरी असून पोटाकडील भाग फिकट असतो. चेहऱ्यावर दोन्ही बाजूंना तोंडापासून डोळ्यापर्यंत एक पांढरी रेषा गेलेली दिसते. नाकाच्या वर गडद तपकिरी चट्टा असून शिंगे सुमारे 25 ते 30 सेंटीमीटर इतके लांब असतात. चिंकारा या मादीची शिंगे आखूड व नितळ असतात, तर शेपूट आखूड असून यांचे डोळे, कान आणि नाक हे तीक्ष्ण असतात. या अभयारण्यात पर्यटक स्वतःच्या गाडीतून किंवा पायी चालत सुद्धा हे प्राणी पाहू शकतात. दुर्मिळ असणारा चिंकारा जर तुम्हाला पाहायचा असेल तर एकदा तरी या अभयारण्याला भेट द्यायलाच हवी. ऑगस्ट ते मार्च हा कालावधी या अभयारण्यास भेट देण्याचा उत्तम कालावधी आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ आपणास आवडला असल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा.